नमस्कार, मी कवयित्री प्राजक्ता वेताळ आज तुमच्यासमोर प्रेम ह्या विषयावर कविता सादर करणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर किशोर अवस्थेतील पहिल्या प्रेमाची गोड घुसमट मी माझ्या कवितेतून तुमच्यासमोर मांडणार आहे। तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे चुकलेला काळजाचा ठोका। चुकलेला काळजाचा ठोका। चला तर मग मी तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे चुकलेला काळजाचा ठोका। प्रेम म्हणजे आहे एक धोका चुकलेला काळजाचा ठोका। प्रेम म्हणजे आहे एक धोका चुकलेला काळजाचा ठोका। तो समोर दिसला म्हणून किंवा ती समोर दिसली म्हणून, तो समोर दिसला म्हणून किंवा ती समोर दिसली म्हणून, पाहून तिच्या किंवा त्याच्या नजरेत अनोळखी पण ओळखीची खून। उंच घेतलेला झोका। प्रेम म्हणजे आहे एक धोका चुकलेला काळजाचा ठोका। नजरेचाच खेळ हा सारा, नजरेचाच खेळ हा सारा भरतो शब्दांच्या मुक्या बाजारात। नजरेचाच खेळ हा सारा भरतो शब्दांच्या मुक्या बाजारात। मोठ्या हिमतीनं मनातलं हे गुपित ओठावर येतं, नाहीतर मनातलं मनातच राहतं। मोठ्या हिमतीनं मनातलं हे गुपित ओठावर येतं, नाहीतर मनातलं मनातच राहतं। मग कितीही जरी प्रयत्न केला तरी व्यक्त होण्याचा मिळतच नाही मौका। प्रेम म्हणजे आहे एक धोका चुकलेला काळजाचा ठोका। सातीची भुलवणी आणि निसर्गाची हुलकावणी। सातीची भुलवणी आणि निसर्गाची हुलकावणी ह्या दोन्हींमध्ये मन तडफडत राहतं। किती जरी नाही नाही म्हटलं तरी सातीच्या आठवणी त्रमत राहतं। ह्या सगळ्यात मात्र आयुष्याचं गणित बिघडत जातं आणि प्रेम सुखाचा स्पर्श ठरतो खोटा। प्रेम म्हणजे आहे एक धोका चुकलेला काळजाचा ठोका। धन्यवाद।